नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून खुलताबाद तालुक्यातील वडोद या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद होऊन दोन्ही गटांच्या वतीने परस्परांविरोधी फिर्याद दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडोद येथील पद्मबाई प्रभाकर देवकर यांनी फिर्याद दिली की मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घरी जेवण करत असताना गावातील आशिष संघवे, ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल चव्हाण, मयूर चव्हाण, शुभम चव्हाण आणि राजू संघवे यांनी मला आणि माझ्या पतीस शिवीगाळ करून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आशिष संघवे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली की प्रभाकर देवकर आणि त्यांच्या पत्नी पद्मा देवकर राहणार वडोद हे आमच्या घरासमोर येऊन राजकारणात आमच्या विरोधात उभे राहण्याची तुमची हिम्मत कशी झाली यावरून वाद करत घरात घुसून मारहाण केली. यावरून या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास जमादार संजय जगताप, नवनाथ कोल्हे, विनोद बिघोत, योगेश नाडे हे करत आहेत. सय्यद लाल, MCN News, बाजा, सावंगी.